या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी प्रथम वर्षातील फर्स्ट सेमिस्टर मधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो विद्यार्थी मित्र आजच्या तासाला आपल्याला मागणीची लवचिकता इलास्टिसिटी ऑफ डिमांड हा टॉपिक पाहायचा आहे यापूर्वीच्या तासाला आपण मागणीचा सिद्धांत आणि मागणीला पूरक असणारे घटक त्याचबरोबर पुरवठ्याचा सिद्धांत आणि पुरवठा निश्चित करणारे घटक हे आपण पाहितलेले आहेत Uh, मागणीच्या सिद्धांतामध्ये आपण मागणी आणि किंमतीचा संबंध या ठिकाणी पाहितला आणि तो व्यस्त प्रकारचा आहे व्यस्त म्हणजे किंमत uh, जास्त असेल तर मागणी कमी असते किंमत कमी असेल तर मागणी जास्त असते यालाच आपल्याला मागणीची लवचिकता असं म्हणता येईल की मागणीतील बदल हा किमतीवर अवलंबून असतो मागणीतील बदल हा किमतीवर अवलंबून असतो आणि किमतीत ज्या दिशेने बदल होतो त्या दिशेने आपण पाहतो की त्याच्या विरुद्ध दिशेने मागणीत बदल होत असतो किंमत वाढ झाली तर मागणी कमी होते किंमत कमी झाली तर मागणी वाढते म्हणून किमतीत बदल झाल्यामुळे मागणीत कोणत्या दिशेने बदल होतो हे आपण मागणीच्या सिद्धांतामध्ये पाहितलेलं आहे परंतु किंमत बदलल्यामुळे मागणीत किती प्रमाणात बदल होतो हे आपल्याला त्यावरून समजा म्हणजे मागणीच्या सिद्धांतावरून आपल्याला संख्यात्मक बदल मोजता येत नाही तर गुणात्मक बदल मोजता येतो फक्त किंमत बदलली तर मागणी बदलते किंमत वाढली तर मागणी वाढते किंमत घटली तर मागणी घटते परंतु किंमत घटली तर मागणी वाढते परंतु आपण पाहतो की कि हे किती प्रमाणात वाढतं संख्यात्मक सांगता येत नाही फक्त गुणात्मक सांगता येतं की किंमत वाढली तर मागणी घटेल आणि किंमत कमी झाली तर मागणी वाढेल हे फक्त गुणात्मक अंदाज व्यक्त करता येतो परंतु संख्यात्मक हा बदल आपल्याला सांगता येत नाही मागणीच्या सिद्धांताच्या आधारावर म्हणून त्यासाठी आपल्या अर्थशास्त्रामध्ये मागणीच्या लवचिकतेचा अभ्यास करणे गरजेचं आहे कारण मागणीच्या लवचिकतेच्या सहाय्याने अं बदल झाल्यामुळे जो मागणीत बदल होतो त्या बदलाचं मोजमाप आपल्याला संख्यात्मक करता येतं त्या बदलाचं मोजमाप आपल्याला संख्यात्मक करता येतं आणि म्हणून आपण पाहतो की या ठिकाणी आपल्याला जसं की किंमत समजा आपण पाहतो की या ठिकाणी दहा दहा टक्के वाढले आणि मागणीत बदल हा पाच टक्के असेल तर त्यातील संबंध हा कसा असतो हे आपल्याला संख्यात्मक बदल या ठिकाणी मागणीच्या लवचिकतेच्या सहाय्याने करता येतो म्हणून मागणीच्या लवचिकतेचा अभ्यास करणे गरजेचं आहे मागणीच्या सिद्धांतानुसार मागणी आणि किमतीतील बदलाचं जे संबंध आहे तो केवळ गुणात्मक आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करता येतो संख्यात्मक करता येत नाही मग संख्यात्मक म्हणजे मागणीतील बदलाचा संख्यात्मक अभ्यास करण्यासाठी मागणीची लवचिकता याचा आपल्याला आधार घ्यावा लागतो किंवा त्याचा उपयोग करून घ्यावा लागतो आणि म्हणून मागणीच्या लवचिकतेचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे तर मागणीची लवचिकता कशाला म्हणायचं मग मागणीची लवचिकता म्हणजे किमतीत बदल झाला असताना मागणीत जो बदल होतो त्याला मागणीची लवचिकता असं म्हणतात पहा आपण पाहितले मागणीच्या सिद्धांतामध्ये हेच पाहिजे की किमतीत बदल झाला असताना मागणीत बदल होतो त्याला मागणीची लवचिकता असे म्हणतात परंतु किती बदल झाला तो मोजण्याचं कार्य मागणीची लवचिकता करते आणि म्हणून मागणीच्या लवचिकतेचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे मागणीची लवचिकता ही वस्तूची किंमत उपभोक्त्याचे उत्पन्न व इतर वस्तूंच्या किमतीत झाल्या बदलामुळे व वस्तूच्या मागणीत होणाऱ्या बदलाचे प्रमाण असतं पहा मागणीत बदल केव्हा केव्हा घडून येतो पहिलं कारण तर आपण मागणीच्या सिद्धांतात पाहिलं किमतीत बदल झाल्यामुळे मागणीत बदल होतो आणखी दोन कारणांमुळे मागणीत बदल होतो त्यामध्ये आपल्याला दुसरं किंमत पहिलं कारण सांगता येईल बदल झाल्यामुळे मागणीत बदल होतो दुसरं कारण सांगता येईल की उत्पन्नात बदल झाल्यामुळे मागणीत बदल होतं आणि तिसरं कारण सांगता येईल की पर्याय वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे मागणीत बदल होतो आनंद या तीन कारणांमुळे मागणीत बदल होतो याला मागणीची लवचिकता असं म्हणतात या तीन कारणांमुळे मागणी बदलण्याचं जे प्रमाण असतं त्या प्रमाणाला मागणीची लवचिकता असं म्हटलेलं आहे तर आपल्याला या प्रकारे मागणीच्या लवचिकतेचा आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारची व्याख्या करता येते तर आपल्याला या ठिकाणी मागणीची लवचिकता म्हणजे काय मागणीच्या लवचिकतेचे प्रकार हे पाहायचे आहेत आता मागणीची लवचिकता आपण पाहिली की किंमत बदलल्यामुळे उत्पन्न बदलल्यामुळे आणि वस्तूच्या किमती बदलल्यामुळे मागणीत जो बदल होतो त्याला मागणीची लवचिकता असे म्हटले जाते तर आ, आता मागणीच्या लवचिकतेचे प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत जे आपण पाहितले की मागणी बदलाला जी कारणे जी प्र ज्या गोष्टी या ठिकाणी जबाबदार ठरतात त्याच गोष्टी मागणीच्या लवचिकतेचे प्रकार म्हणून आपल्याला पाहायस मिळतात पहा मागणीच्या लवचिकतेत बदल किमतीत बदल झाल्यामुळे मागणीत बदल होतो हे एक आपल्याला प्रकार सांगता येईल दुसरा प्रकार म्हणजे उत्पन्नात बदल झाल्यामुळे मागणीत बदल होतो हा दुसरा प्रकार आणि तिसरा म्हणजे तिरकस लवचिकता म्हणजे पर्याय वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे मागणीत बदल होतो हे तीन प्रकार आपल्याला मागणीच्या लवचिकतेचे असलेले आपल्याला पाहावयास मिळतात ते या ठिकाणी पाहायचे आहेत किती प्रकार आहेत मागणीच्या लवचिकतेचे मागणीच्या लवचिकतेचे तीन प्रकार म्हणजे मागणीत बदल घडून आणण्यासाठी जी, जी कारणे कारणीभूत ठरतात तेच प्रकार आपल्याला म्हणता येईल त्या मागणीच्या लवचिकतेचे तीन प्रकार पहिला प्रकार आहे किंमत लवचिकता दुसरा प्रकार आहे उत्पन्न लवचिकता आणि तिसरा प्रकार आहे तिरकस लवचिकता पहा पहिल्या प्रकारामध्ये किंमतीत बदल झाल्यामुळे मागणीत जो बदल होतो त्याला मागणीची लवचिकता असं म्हणतात दुसऱ्या प्रकारामध्ये उत्पन्न लवचिकता उत्पन्नात बदल झाल्यामुळे मागणीत जो बदल होतो त्याला उत्पन्न लवचिकता असं म्हणतात त्यानंतर तिरकस लवचिकता किंवा क्रॉस इलेस्टिसिटी पर्याय वस्तूच्या किमतीत बदलल्यामुळे एका वस्तूच्या किमतीत बदल झाला असता दुसऱ्या वस्तूच्या मागणीत बदल होतो याला तिरकस लवचिकता असं म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे किंमत लवचिकता उत्पन्न लवचिकता आणि तिरकस लवचिकता हे आपल्याला लवचिक मागणीच्या लवचिकतेचे प्रकार तीन प्रकार असलेले आपल्याला पाहावयास मिळतात तर हे लक्षात ठेवा मागणीच्या लवचिकतेचे किती प्रकार आहेत मागणीच्या लवचिकतेचे तीन प्रकार आहेत किंमत लवचिकता उत्पन्न लवचिकता आणि अशा प्रकारे तीन प्रकार मागणीच्या लवचिकतेचे असलेले आपल्याला या ठिकाणी मुख्य तीन प्रकार या ठिकाणी सांगता येईल अं तर हे तीन प्रकार आहे या तीन प्रकारामुळे मागणीत बदल होतो त्यापैकी आपण पहिला प्रकार पाहूया की मागणीची किंमत लवचिकता प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड मागणीची किंमत लवचिकता हा मागणीच्या लवचिकतेचा पहिला प्रकार आहे पा इथे कन्फ्युजन बऱ्याच मुलांना होतं मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार आणि मागणीच्या लवचिकतेचे प्रकार यामध्ये फरक आहे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार तीन आहेत मागणीची किंमत लवचिकता मागणीची उत्पन्न लवचिकता मागणीची तिरकस लवचिकता हे तीन प्रकार आहेत त्यापैकी पहिला प्रकार आपल्याला पाहायचा मागणीची किंमत लवचिकता आता पुढे किंमत लवचिकतेचेही प्रकार आहेत परंतु किंमत लवचिकतेचे प्रकार परीक्षेमध्ये मुलांना विचारत की मागणीच्या लवचिकतेचे प्रकार लिहात मुलं किंमत लवचिकतेचेच प्रकार लिहितात तर मागणीच्या लवचिकतेचे प्रकार लिहित असताना किंमत लवचिकतेचे प्रकार लिहावेत लागतात त्याचबरोबर उत्पन्न लवचिकता आणि तिरकस लवचिकता ही आपल्याला लिहावी लागते हा स्वतंत्र भाग विचारला मागणीची किंमत लवचिकतेचे प्रकार सांगा मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार लिहा जेव्हा मागणीच्या लवचिकतेचे प्रकार विचारले जातात तेव्हा आपल्याला हे प्रकार लिहावे लागतात मागणीची किंमत लवचिकता उत्पन्न लवचिकता आणि तिरकस लवचिकता हे या आपल्याला यात लिहावे लागतील यापैकी पहिला प्रकार आहे मागणीची किंमत लवचिकता पहा प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड मागणीची किंमत लवचिकता कशाला म्हणायचे आपण हे मागणीच्या सिद्धांतात पाहितले की वस्तूच्या किमतीत झालेल्या बदलामुळे मागणीत जो बदल घडून येतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात पहा म्हणजे किमतीत जो बदल होतो त्यामुळे मागणीत जो बदल होतो या बदलाचं प्रमाण शेकडा प्रमाण म्हणजे मागणीची किंमत लवचिकता होय मागणीची लवचिकता ही बाजारपेठ जास्त किंवा कमी निर्माण करते अशा प्रकारे मागणीच्या किंमत लवचिकतेचा प्रकार हा डॉक्टर मार्शिल यांनी मानलेला आहे कि वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे मागणीत होणाऱ्या बदलाच्या प्रमाणास मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात अनेक लेखकांनी मागणीच्या किंमत लवचिकतेच्या लवत मागणीची लवचिकता असे संबोधले आहे डॉक्टर मार्शेल यांनी मागणीच्या किंमत लवचिकतेची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे मागणीची लवचिकता किंवा प्रतिसाद ही बाजारपेठेत जास्त किंवा कमी असते जेव्हा की अनुक्रमे वस्तूच्या किमतीत झालेल्या विशिष्ट घटीमुळे वस्तूच्या मागणीत परिमाणात किती जास्त किंवा कमी वाढ घडून येते किंवा वस्तूच्या किमतीत झालेल्या विशिष्ट वाढीमुळे किती जास्त किंवा कमी घट होईल हे सांगितलेलं आहे जसं की मागणीचा सिद्धांतच आहे वस्तूची किंमत झाली असताना मागणीत वाढ किती घडते आणि वस्तूचे वस्तूची किंमत वाढली असताना मागणीत घट किती होते हे जे प्रमाण आहे तेच प्रमाण म्हणजे मागणीची किंमत लवचिकता होय म्हणजे किमतीत बदल झाला असताना मागणीत जो बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हटलेले आहे डॉक्टर मार्शेल यांच्या मते मागणीच्या किंमत लवचिकतेलाच मागणीची लवचिकता आहे म्हणून त्यांच्या मते झालेल्या बदलामुळे मागणीत होणाऱ्या बदलाच्या प्रमाणात मागणीची लवचिकता असे म्हटले दुसरी एक व्याख्या या ठिकाणी श्रीमती जॉन रॉबिन्सन यांची असलेली आपल्याला दिसून येते मागणीच्या लवचिकतेची व्याख्या त्यांनी या पद्धतीने केलेली आहे की एका एखाद्या विशिष्ट किमतीला किंवा उत्पादन परिमाणाला मागणीची लवचिकता ही किमतीतील लहानशा बदलामुळे मागणी परिमाणात झालेल्या सापेक्ष बदलास किमतीतील सापेक्ष बदलाने गुणले असता सॉरी भागले असता येणाऱ्या भागाकारा एवढी ती असते त्यानंतर श्रीमती रॉबिन्स यांनी मागणीच्या किंमत लवचिकतेचा अर्थ मागणीतील बदलाचे शेकडा प्रमाण व किमतीतील बदलाचे शेकडा प्रमाण अशा प्रकारे गुणवत्तावरून त्यांनी हे सांगितले म्हणजे मागणीची किंमत लवचिकता बरोबर आहे मागणीतील शेकडा बदल किमतीतील शेकडा बदल झालं लक्षात ही श्रीमती जॉन रॉबिन्सनची व्याख्या असलेली आपल्याला दिसून येते कि मागणीची किंमत लवचिकता बरोबर आहे मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल होय तर अशा प्रकारे हा फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे की मागणीतील लवचिकता बरोबर आहे मागणीतील सापेक्ष बदल म्हणजे शेकडा बदल आणि किमतीतील शेकडा बदल म्हणजे सापेक्ष बदल सूत्ररूपाने रूपाने ई पी म्हणजे प्राईस इलेक्ट्रिसिटी इज डेल्टा डी भागिले डेल्टा पी डेल्टा डी म्हणजे मागणीतील सापेक्ष बदल आणि डेल्टा पी म्हणजे किमतीतील प्राईसमधील सापेक्ष बदल मागणी म्हणजे डिमांड तर अशा प्रकारे आपल्याला किंमत लवचिकतेचा मागणीची किंमत लवचिकतेचा प्रकार या ठिकाणी त्याची व्याख्या आपण तर आता मागणीच्या किंमत लवचिकतेचे काही प्रकार आहेत पहा मागणीच्या लवचिकतेचे प्रकारामध्ये किंमत लवचिकता हा प्रकार येतो आणि त्याचे काही प्रकार असलेले या ठिकाणी दिसून येतात की किमतीत बदल झाल्यामुळे मागणी या प्रमाणात बदलते तर ते पाच प्रकार आहेत पाच प्रमाणात मागणी बदलते पहा वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे मागणीत पाच प्रकारचा बदल होतो हे मागणीच्या किंमत लवचिकतेच्या प्रकारावरून आपल्याला लक्षात येईल पहिला बदल आहे पूर्ण ताठर किंवा अलौचिक मागणी पहा पहिला बदल असतो अलौचिक मागणी काही वस्तूला अशी मागणी असते की किंमत किती वाढली तरी त्या वस्तूची मागणी कमी होत नाही जसं की उदाहरणार्थ मीठ असेल अत्यावश्यक वस्तू असतील जसं की पेट्रोल असेल पेट्रोलच्या किती किमती वाढल्या तरी वाहन घेतल्या मागणी करावीच लागणार जसं की मीठ असेल मिठाच्या कितीही किमतीत बदल झाला दद तरी मागणीत बदल होत नाही त्याला अलौचिक मागणी असे म्हणतात पहिला प्रकार काय अलौचिक मागणी किंमत लवचिकतेचा हा एक पहिला प्रकार आहे अलौचिक मागणी तर पहा आकृतीमध्ये अलौचिक मागणीचं विश्लेषण केलेलं आहे की ओएक साक्षावर मागणी घेतलेली आहे आणि ओ ओआशावर किंमत घेतलेली आहे मागणी वक्र म म हा ओएक् साक्षाला ओवाशी समांतर आहे पहा याचा अर्थ की अ म एवढी मागणी ही अं विविध किमतीला अं किमतीत कितीही बदल झाला तरी मागणीत बदल होत नाही त्याला अलौचिक किंवा पूर्ण ताठर असं म्हटलं जातं होयम अय अम एवढी ही मागणी आहे मग मा किंमत अ ब असो की अ क असो किंमत वाढली तरी मागणी तीच राहते किंमत घटली तरी मागणी तीच राहते जेव्हा किमतीत बदल होऊन मागणी किंचितही बदल होत नाही तेव्हा त्याला पूर्ण अलौचिक मागणी असं म्हटल्या जातं आणि त्यावेळेस या मागणीचा वक्र हा ओ अक्षाशी समांतर असतो अलग लक्षात याच्यावर एम परीक्षेमध्ये नेहमी येतो की पूर्ण अलौचित मागणीचा वक्र कसा असतो तर तो अक्षाशी समांतर असतो किंवा OX एक साक्षावर लंबकार असतो असं त्याचा दोन्ही अर्थ आपल्याला सांगता येईल या ठिकाणी मागणीची लवचिकता ही कशी असते शून्य असते मा मागणीची लवचिकता शून्य म्हणजे मागणीत बदलच होत नाही किमतीत किती बदल झाला तर मागणी त्याला रिस्पॉन्स करत नाही प्रतिसाद देत नाही आणि म्हणून या ठिकाणी मागणीची लवचिकता ही शून्य असते हा पहिला प्रकार मागणीची अलौचिक मागणी दुसरा प्रकार आहे संपूर्ण लवचिक मागणी अगदी त्याच्या उलट आहे संपूर्ण अलौचिक मागणी हा पहिला प्रकार मागणीच्या किंमत लवचिकतेचा तर मागणीच्या किंमत लवचिक दुसरा प्रकार संपूर्ण लवचिक मागणी संपूर्ण लवचिक मागणी आता पहिला प्रकार आपण पाहिला संपूर्ण अलौचिक मागणी जिचा असतो अगदी आणि तिथे मागणीची लवचिकता ही शून्य असते संपूर्ण अलौचिक मागणीमध्ये मागणीची लवचिकता शून्य असते तर संपूर्ण लवचिक मागणीच्या प्रकारात आता आपण पाहूया की संपूर्ण लवचिक मागणी कशाला म्हणायचं वस्तूच्या किमतीत थोडाही बदल झाला तर मागणीत प्रचंड प्रमाणात बदल होत असेल पहा वस्तूची किंमत एक रुपयावरून एक रुपया म्हणजे एक रुपयावरून नव्वद पैसे जरी झाले तर मागणी प्रचंड प्रमाणात जेव्हा बदलते तेव्हा त्याला संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात पहा वस्तूच्या किमतीत थोडाही बदल झाला तरी मागणीत प्रचंड प्रमाणात बदल होत असेल तर त्यास काय म्हणतात पूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात उदाहरणार्थ दहा रुपये किलो आंबे असताना मागणी दहा किलोची आहे जर जर किंमत दहा रुपये पन्नास पैसे प्रति किलो एवढी झाली तर मागणी शून्यावर येते म्हणजे अशा प्रकारे अनिश्चित म्हणजे संपूर्ण लवचिक मागणी या पद्धतीची असते पहा किमतीत थोडा बदल झाला तर मागणीत अनंत बदल होतो म्हणजे अशा प्रकारे जेव्हा मागणीची लवचिकता ही लवचिक असते संपूर्ण लवचिक असते तेव्हा त्याचा वक्र हा वय साक्षाशी समांतर असतो पहा आकृतीच्या सायने आपल्याला या ठिकाणी विश्लेषण कराय करता येतं एम एम हा मागणी वक्र आहे किमतीत किंचित बदल झाला असताना मागणी ही अनंत काळा अनंत बदलते मागणीत मोठ्या फार प्रमाणात बदल होतो थो, किमती थोड्याही वाढल्या तर मागणी प्रचंड प्रमाणात कमी होते आणि किमती थोड्याही कमी झाल्या तर मागणी प्रचंड प्रमाणात वाढते असं आपल्याला म्हणता येईल तर याला काय म्हणायचं संपूर्ण लवचिक मागणी आणि याचा वक्र कसा असतो ओ एक साक्षीशी समांतर असतो संपूर्ण अलौचिक मागणीचा वक्र कसा असतो अक्षाशी समांतर असतो तर संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र हा अक्षाशी समांतर असतो अं मागणीच्या लवचिकतेचा हा प्रकार प्रत्यक्षात दिसून येत नसला तरी केवळ त्याचं तात्विक विश्लेषण याकडे आपल्याला म्हणता येईल आता तिसरा प्रकार मागणीच्या किंमत लवचिकतेचा तिसरा प्रकार एक लवचिक मागणी किंवा मागणीची लवचिकता बरोबर आहे एक एकक लवचिक मागणी किंवा त्याला मागणीची लवचिकता बरोबर आहे एक असं म्हटलं जातं मागणीची लवचिकता एक केव्हा असते मागणीतील बदल सॉरी किमतीतील बदल आणि मागणीतील बदल सारखाच असतो तेव्हा मागणीची लवचिकता एक असते पहा किमतीतील बदल हा दहा टक्के आणि मागणीतील बदल हा दहा टक्के असेल तर दहा भागिले दहा बरोबर आहे एक म्हणजे जेव्हा बदलाचं प्रमाण हे समान असतं तेव्हा की मागणीची किंमत लवचिकता बरोबर असते एक त्याला एकक लवचिक मागणी असं म्हटल्या जातं वस्तूच्या किमती जेवढ्या प्रमाणात बदल होतो तेवढ्याच प्रमाणात मागणीही बदलली असेल तर त्या मागणीस एकक लवचिक मागणी असे म्हणतात किंवा एक लवचिक मागणी असेही म्हणतात उदाहरणार्थ किमतीमध्ये पाच टक्के वाढ झाली तर मागणी पाच टक्के कमी होते यावेळेस मागणीची लवचिकता बरोबर एक असते तर या ठिकाणी आपल्याला ही आकृतीच्या सहाय्याने विश्लेषण करता येईल की या आकृतीमध्ये मागणी किंमत घेतलेली आहे मम हा लवचिक मागणी वक्र आहे जो की किमतीतील बदलाचं प्रमाण आणि मागणीतील बदलाचं प्रमाण सारखं दर्शवित किमतीमध्ये पाच टक्के बदल झाला असताना मागणीतही पाच टक्के बदल होतो ब क आणि न त मधील अंतर हे सारखं असतं म्हणजे दोन्हीतील बदल जेव्हा सारखा असतो तेव्हा लवचिकता बरोबर असते एक त्याला म्हणून क त्याला म्हणूनच एक लवचिक मागणी असं म्हटल्या जात त्यानंतर चौथा प्रकार आहे कमी लवचिक मागणी म्हणजे मागणीची लवचिकता असते एक पेक्षा कमी कमी लवचिक मागणी असं म्हणता येईल पहा कमी लवचिक मागणी केव्हा असते वस्तूच्या किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल मागणीतील कमी बदल होत असेल तर त्यास कमी लवचिक मागणी असे म्हणतात म्हणजे वस्तूच्या किमतीत जास्त बदल झाला आणि मागणीत कमी बदल झाला असेल तर त्याला कमी लवचिक मागणी असं म्हटल्या जातं वस्तूच्या किमतीमध्ये विस्तार अधिक झाला तर मागणीत संकोच होतो हा संकोच कमी प्रमाणात होत असतो आणि वस्तूच्या किमतीमध्ये संकोच झाला तर मागणीतील विस्तार संकोच झाल्यास त्या, त्या, त्याचे प्रमाण झाल्यास प्रमाणापेक्षा तो कमी होतो या ठिकाणी सूत्ररूपानं सांगता ये की कि किमतीतील बदल दहा टक्के झाला असेल तर मागणीत पाच टक्के असेल तर याचं उत्तर काय येतं पाच म्हणजे पाच भागिले दहा तर पॉईंट पन्नास येतं म्हणजे मागणीतील बदल हा कमी असतो किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदल कमी असतो किंमतीतील बदलापेक्षा तेव्हा मागणीची लवचिकता असते एक पेक्षा कमी किंवा कमी लवचिक मागणी असते पहा आकृतीच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी बदल मोजता येतो अं की मागणी घेतलेली आहे ओके किंमत घेतलेली आहे महा हा अशा प्रकारचा एक मागणी किंमत लवचिकतेचा वक्र आहे बक मधील अंतर न तपेक्षा जास्त आहे म्हणजे मागणीतील बदल कमी आहे न मधील फरक आणि क मधील फरक किमतीतील फरक हा मागणीतील फरकापेक्षा जास्त आहे कारण किमतीतील बदल हा दहा टक्के मागणीतील बदल पाच टक्के आहे आणि म्हणून मागणीतील बदल भागिले किमतीतील बदल जर आपण काढला तर उत्तर पॉईंट पन्नास येतं आणि म्हणून जेव्हा वस्तूच्या किमतीत बदल झाला असताना मागणीतील बदल कमी असतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता ही एक पेक्षा कमी असते कम्यास्ति किंवा कमी लवचिक असते असं आपल्याला म्हणता येईल बक मोठा आहे न तपेक्षा हा फरक आपल्याला या ठिकाणी दिसून अगदी आता याच्या उलट माग जास्त लवचिक मागणी कमी लवचिक पेक्षा जास्त लवचिक कमी लवचिक मध्ये किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल हा कमी असतो तर जास्त लवचिकमध्ये किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल जास्त असतो त्याच्या आधी उलट हा प्रकार असलेला आपल्याला दिसून येतो किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल जिथे जास्त असतो त्याला जास्त लवचिक मागणी असे म्हणतात आणि जिथे कमी असतो तिथे कमी लवचिक मागणी म्हणतात पहा किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल कमी असेल तर कमी लवचिक मागणी आणि किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल जास्त असेल तर जास्त लवचिक मागणी असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल जास्त असेल तर त्यास जास्त लवचिक मागणी असे म्हणतात उदाहरणार्थ मागणीतील बदल दहा टक्के आणि किमतीतील बदल पाच टक्के असेल तर दहा भागेले पाच पाच दोन्ही दहा म्हणजे उत्तर दोन येईल असं आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युलात टाकल्यास सांगता येईल ही थी या ठिकाणी आकृती दिलेली आहे की अक्षावर मागणी घेतलेली आहे अक्षावर किंमत घेतलेली आहे महा हा जास्त म्हणजे मागणीची लवचिकता एक पेक्षा जास्त असलेला वक्र आहे म्हणजे या ठिकाणी किमतीतील बदल जो बकने दर्शविला आहे तो मागणीतील बदलापेक्षा कमी आहे पा मागणीतील बदल न तहा मोठा आहे बक इथे छोटा आहे तर न तहा मोठा आहे जेव्हा किमतीतील बदल कमी असतो मागणीतील बदलापेक्षा किंवा मागणीतील बदलापेक्षा किमतीतील सॉरी किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल जेव्हा जास्त असतो तेव्हा जास्त लवचिक मागणी असते या उलट जेव्हा किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल कमी असतो तेव्हा कमी लवचिक मागणी असते ह्या दोन्हीतील संबंध दोन्हीत कसं असतं व्यस्त प्रमाण अगदी उलट वरच्या पेक्षा खालचा प्रकार हा अगदी उलट आहे म्हणजे कमी लवचिक मागणी केव्हा असते की जेव्हा किमतीतील बदल हा बदलापेक्षा मागणी कमी मागणीतील बदल हा कमी असतो तेव्हा कमी लवचिक मागणी असते जास्त लवचिक मागणी केव्हा असते जेव्हा किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल जास्त असतो तेव्हा जास्त लवचिक मागणी असते ह्या आलेखामध्ये आपल्याला किमतीतील बदल छोटा आहे बक हा तर न त हा बदल हा जास्त आहे आणि म्हणून बक लहान आहे न पेक्षा असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तर त्याला जास्त लवचिक असं म्हटलेलं म्हणजे किंमत लवचिकतेचे किती आहेत मागणीच्या किंमत लवचिकतेचे पाच प्रकार पहिले दोन प्रकार या ठिकाणी कोणते आहेत संपूर्ण अलौचिक मागणी आणि संपूर्ण लवचिक मागणी संपूर्ण संपूर्ण लवचिक अलौचिक मा, मागणी कशाला म्हणायचं की कि किमतीत कितीही बदल झाला तर मागणीत बदल होत नाही त्याला संपूर्ण अलौचिक मागणी असं म्हणतात की किंमत मागणी स्थिर राहते किंमत बदलली आणि अशा वेळेस वक्र हा वक्शि समांतर असतो मागणीची लवचिकता तिथे शून्य असते कुठे संपूर्ण अलौचिक मागणीमध्ये अगदी त्याच्या उलट संपूर्ण लवचिक मागणी हा किंमत लवचिकतेचा दुसरा प्रकार आहे की यामध्ये किमतीत थोडाही बदल झाला तर मागणीत मोठ्या फार प्रमाणात बदल होतो म्हणून संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र हा व एक साक्षीशी समांतर असतो पहा संपूर्ण लवचिक व मागणीचा वक्र हा वक्षशी समांतर असतो तर संपूर्ण अलौचिक मागणीचा वक्र हा समांतर असतो फरक लक्षात घेऊन द्या हे पहिले दोन प्रकार संपूर्ण अलौचिक मागणी संपूर्ण लवचिक मागणी त्यानंतर लवचिकता बरोबर आहे एक किंवा एकच लवचिक मागणी ज्यामध्ये किमतीतील बदल आणि मागणीतील बदल सारखाच असतो जसं की मागणीतील बदल दहा टक्के आणि किमतीतील बदल दहा टक्के असेल आणि याचा भागाकार केला तो उत्तर, ये के उत्तर ये के का तो तो एक येत जेव्हा उत्तर एक येतं तेव्हा हा बदल कसा असतो सारखा असतो त्याला लवचिकता बरोबर आहे एक असंही म्हटल्या जातं त्यानंतर कमी लवचिक मागणी किंवा लवचिकता लहान आहे एक पेक्षा असे त्याचा अर्थ दहा ते चौथा प्रकार आपल्याला सांगता येईल की कमी लवचिक मागणी म्हणजे किमतीत बदल बदलापेक्षा मागणीतील बदल कमी असतो तेव्हा त्याला ते कमी लवचिक असं मागणी म्हटलेलं जातं जसं की मागणीतील बदल पाच मागणीतील बदल हा पाच टक्के आहे आणि किमतीतील बदल दहा टक्के आहे तर पाच भागीले दहा उत्तर किती येतं झिरो पॉईंट पन्नास येतं म्हणून इथे किमती मागणीची किंमत लवचिकता ही एकपेक्षा पेक्षा कमी असते त्यानंतर पाचवा प्रकार आपण पाहितला किंमत लवचिकतेचा की, की मागणीची लवचिकता एकपेक्षा जास्त किंवा जास्त लवचिक मागणी जास्त लवचिक मागणी म्हणजे मागणीतील शेकडा बदल हा किमतीतील शेकडा बदलापेक्षा जास्त असतो पहा मागणीतील शेकडाबद्दल दहा टक्के असेल आणि किमतीतील अं शेकडा बद्दल पाच टक्के असेल तर दहा भागिले पाच पाच दोन्ही दहा उत्तर दोन येतं म्हणजे गुणोत्तर एक पेक्षा जास्त येतं आणि म्हणून इथे जास्त लवचिक मागणी असते थोडक्यात मागणीच्या लवचिकतेचा किंमत लवचिकता हा एक प्रकार आहे आणि या किंमत लवचिकतेचे पाच प्रकार आहेत त्यामध्ये संपूर्ण अलवचिक मागणी संपूर्ण लवचिक मागणी एकक लवचिक मागणी म्हणजे लवचिकता बरोबर आहे एक, -एक, एक त्यानंतर चौथा प्रकार लवच लो, कमी लवचिक मागणी म्हणजे लवचिकता कमी आहे एक पेक्षा आणि पाचवा प्रकार म्हणजे जास्त लवचिक मागणी लवचिकता जास्त असते एक पेक्षा अशा प्रकारे हे पाच प्रकार, प्रकार किंमत लवचिकतेचे असलेल्या आपल्याला दिसून येतात संपूर्ण अलवचिक मागणी जेव्हा असते तेव्हा लवचिक मागणीची लवचिकता तिथे शून्य असते आणि त्याचा वक्र व वी समांतर असतो त्यानंतर जिथे संपूर्ण लवचिक मागणी असते तिथे किमतीत थोडाही बदल झाला तर मागणीत मोठ्या फार प्रमाणात बदल होतो म्हणून अशा वेळेस मागणीचा वक्र कसा असतो व व अक्षशी व एक समांतर असतो त्यानंतर तिसऱ्या प्रकारात मागणीतील बदल आणि किमतीतील बदल मग मागणीची किंमत लवचिकता ही एक असते आणि कमी लवचिक मागणीचा हा चौथा चाह प्रकार आहे इथे मागणीतील बदल कमी असतो किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल हा पाच टक्के आणि किमतीतील दहा टक्के जर घेतला तर उत्तर हे पॉईंट फाईव्ह येतं आणि म्हणून एक पेक्षा कमी उत्तर असतं म्हणून लवचिकता असते एक पेक्षा कमी त्यानंतर पाचवा आपण प्रक्रिया प्रकार पाहिलेला आहे जास्त लवचिक मागणी म्हणजे जिथे किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल जास्त असतो म्हणजे मागणीतील बदल दहा टक्के आणि किमतीतील बदल पाच टक्के असेल तर दहा भागेले पाच असं आपण घेतलं तर उत्तर दोन येतं म्हणजे एक पेक्षा जास्त उत्तर येतं म्हणून तिथे जास्त लवचिक मागणी असलेली आपल्याला दिसून येते तर अशा प्रकारे मागणीच्या लवचिकतेचा किंमत लवचा लवचिकता हा एक प्रकार आणि त्याचे किंमत लवचिकतेचे पाच प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण थांबूया आपण शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो उद्याच्या तासाला किंमत लवचिकतेचे जे राहिलेले दोन प्रकार आहेत उत्पन्न लवचिकता आणि तिरकस लवचिकता हे आपल्याला पाहायचे आहेत ते वाचून घ्या ठीक आहे थँक्यू